लॉकडाऊन झालाय, प्रवासाचा एक टप्पा कुठेतरी आज महत्त्वाला गेलाय, कसं वाटतं आता काय फिलिंग आहे? खूप छान वाटतं आहे, स्पेशली जसा रिस्पॉन्स येतो आहे ते, म्हणजे इतके दिवस आम्ही एका यांनी फक्त डिलिव्हर करत होतो आणि आता जसे रिस्पॉन्सेस यायला लागले आहेत खूप छान वाटतं आहे. मेनली बिकॉज माझी फर्स्ट मराठी फिल्म आहे आणि झी स्टुडिओज आणि रवी सर अथांज कम्युनिकेशन अशा इतक्या नामवंत प्रोडक्शन्सबरोबर मला फर्स्ट फिल्म मिळालं, ह्याच्यासाठी खूप भारी आहे त्यांची. आणि तितकीच नर्वसनेस पण होती इन द बिगनिंग, पण हे इतके मोठे इतके मोठे लोक असून इतकं छान ज्यांनी काम केलं आहे एवढंसं असूनही ते इतके कूल, काम, कम्फर्टिंग, वॉर्म असे होते की ज्याच्यामुळे खूपच एक इमिडिएट कनेक्ट झाला. आणि रवी सर ही बिंग अ क्रिएटिव्ह जीनियस आणि अ परफेक्शनिस्ट, त्यांनी इतकं ते छोटी एक छोटा लूपहोलसुद्धा सोडत नाही, छोटी जागासुद्धा सोडत नाही. ही गिव्ज अस 100% हार्ट अँड सोल टू एव्हरीथिंग, त्यामुळे दॅट एनर्जी रब्ज ऑफ ऑन यू. म्हणजे तुम्हालाही ॲज अन आर्टिस्ट तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कळते, खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडनं आणि त्यांच्या त्या एनर्जीमुळे आय थिंक वी ऑल गेट ड्रिव्हन आणि खूप धमाल येतो. रंपाट हा सिनेमा अशा मुलांचा आहे जे स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांची घोडदौड काय आहे याचा तो सिनेमा आहे. आणि माझी तिसरी फिल्म आणि झी स्टुडिओसोबत माझी दुसरी फिल्म आहे आणि एखाद्या ॲक्टरला त्याच्या अर्ली स्टेजमध्ये रवी सरांसोबत काम करायला मिळणं ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि मी खूप आभारी आहे त्यांचा की त्यांनी त्यांनी मला या रोलसाठी सिलेक्ट केलं, कारण एक माझ्या ड्रीममधला म्हणतो ना एक आपले विशलिस्ट असेल त्याच्यामधला एक बॉक्स मी स्टिक केला आहे. आणि खूप 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 खुश आहे ही सिंधी हा सिनेमा लोकांना दाखवायला. बस पहिल्यांदा जेव्हा मी जी गोष्ट आहे मी खूप स्वतः एक्साईट झालो होतो, कारण मला त्यावेळेला वाटलं की अरे ह्या सिनेमाची गरज आहे, इज समथिंग पीपल नीड. आणि आम्ही एका एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, सो त्याचा मला खूप एक्साइटमेंट आहे. आणि रवी सर सोबतचा माझा पहिला सिनेमा आहे आणि त्याच्यापुढे अजून होत राहणार आणि सुद्धा पण होत राहणार. 17 मे आणि लांबच्या चित्रपट किंवा रंपाट पाहायला. आणि आय थिंक द वे ही सेड की हा सिनेमा खूप रिलेटेबल असणार आहे, आम्हालाही काम करताना वेळोवेळी असं वाटलं की अरे हे आम्ही पण अनुभवलं. आणि तसंच आमच्यासारखे जे अनेक अजून आहेत ज्यांची वेगवेगळी स्वप्न आहेत आपल्या आपल्या क्षेत्रात, त्यांनाही सतत असं वाटत असणार आहे की ती ही त्यांचीच स्टोरी आहे. तर रंपाटनी आम्हाला खूप शिकवलं आहे. आपण कुडोज टू द रायटर्स आणि रवी सर, वर्धा गणेश दादा रवी सर, की एक इम्पॉर्टंट मेसेज दिला आहे पण तो इतका हसत खेळत दिला आहे की तुम्हाला कळतही नाही की तुम्ही इतकी धमाल करता करता एक इम्पॉर्टंट मेसेज घेऊन जाते. जसं आम्ही खूप मजा केली तसं तुम्ही करता. सो 17 मेला नक्की जाऊन रंपाट थिएटर्समध्ये पाहा. एक गाणं बघितलं की डिफरंट जॉनर्समध्ये गाणं आहे. एक गाणं तर तुम्ही नदीवर तराफ्यावर डान्स करता, सो तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप ब्युटिफुल होता. आय थिंक ते जे गाणं येना येना त्याच्यात मी सगळ्यात जास्त मजा केली, कारण की तीन लुक्स होते. एक होता माझा फेवरेट जो होतो गावरान मैना लुक, दुसरा होता जो जॅज आणि रॉक अँड रोल तो लुक होता, आणि थर्ड होता वॉज रोमॅन्टिक सारी ब्लेझर आणि डॅमच्या इकडे ऑन द वॉटर्स रोमॅन्स चालू आहे. असे तिन्ही गोष्टी मला करायला मिळाल्या. खूप तीन कॉन्ट्रास्ट शेड्स होते, त्यामुळे ते तिन्ही एकत्र गाण्यात बघायला जितकी मजा होते येते तितकीच आम्हाला करायला खूप मजा आहे. आम्ही ते दोन तिन्ही गाणी आय थिंक खूप असे मजेदार होते, त्यांची एनर्जी वेगळी होती प्रत्येकाची. प्रत्येक गाणं म्हणजे ती एकदा ऐकलं की तुमच्या डोक्यात बसेल अशी ती गाणी होती तिन्ही. आणि आम्हाला रॉक अँड रोल पण करायला मिळाला, त्याच्यामध्ये पण आम्हाला रेफरन्सेस माहिती होते की रॉक अँड रोलसाठी कोणाला फॉलो करायचं, गावरांसाठी कोणाला फॉलो करायचं आणि आम्हाला रोमॅटिकसाठी कोणाला फॉलो करायचं. सो आय थिंक हे तिन्ही एक्सपिरियन्सेस मला करायला मिळालं. आणि ते रवी सरांचा जो सिग्नेचर टच असतो की ते प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतात, काहीतरी नवीन देतात लोकांना. तर असं काहीतरी लक्षामध्ये कमी वेळा झालं किंवा झालं नाही की तुम्हाला सेम येना येना घेऊन त्यांनी तीन वेगळे जॉनर लोकांपर्यंत पोहोचवले. लोकांना ते आम्हाला इथे पहिल्यांदा आम्ही स्क्रीनवरती फिनिश गाणं बघितलं तेव्हा वाटलं की अरे यार काय झालं आहे लोकांचं, तर काय म्हणजे आता काय होईल, म्हणजे लोकं तर अजून ओवर द टॉप जाऊन जेव्हा गाणं बघतील. आणि तिन्ही गाण्यांचं एक वेगळी स्टाईल आहे, वेगळी मजा आहे, पण त्यांचा मतलब सोल आहे तो सेम. अभिनय तुला नाही का वाटत की अशी गाणी स्पेशली बाबांच्या फिल्म मध्ये अनेकदा असायची की दोन तीन वेगवेगळ्या कपड्यांमध्ये गाणी, तुला कुठेतरी स्ट्राईक झालं का? तू त्यांचा हे करण्याचा प्रयत्न केलास का? मी ऍक्च्युली गावरांचं जे आमचं जे गाणं होतं मिशी वगैरे लावली तेव्हा
आम्ही एक शॉट देत होतो रवी सर मॉनिटरवरनं बोलले, जेव्हा हे गाणं लोकांसमोर प्रदर्शित होईल तेव्हा लोकांना त्या बाबांची आठवण येईल, कारण मी ते मशीनमध्ये कदाचित त्यांच्यासारखा दिसत होतो. नॉस्टॅल्जिक मोमेंट होती माझ्यासाठी. आणि तिथे मग दादा बोंडके जी आहेत किंवा माझे बाबा आहेत यांची गाणी आम्ही सतत रिहर्सलच्या वेळेला बघत होतो की बाबा हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. एक्सप्रेशन्स पण फारसे त्यांच्यासारखे देण्याचा प्रयत्न केला आहे. डान्स पण फारसा मी त्यांच्यासारखंच करायचा प्रयत्न केला आहे. सो तो लोकांना खूप जास्त नॉस्टॅल्जिक वाटेल. मग रॉक अँड रोलमध्ये आम्ही शम्मी कपूरजी केले आहे, मग त्याच्यामध्ये तर रोमॅन्टिक गर्ल तुम्हाला सांगायची गरजच नाही. बट हे जे गावरण करताना पण खास मजा आली, कारण ते अतिशय लहानपणी गेल्यासारखं वाटायचं. कारण आई माझी दादा बोंडके आणि या सगळ्यांच्या सिनेमेत मला खूप दाखवत आली आहे. जेव्हा ते पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी म्हणजे असं झालं की अरे आपल्या असं काहीतरी करायला मिळतं आहे, आणि ते पण रवी सरांच्या सिनेमात करायला मिळतं आहे. त्याच्यासारखी वेगळी मोठी गोष्टच नाही आणि कारण त्याची आधी आम्हाला माहिती नव्हतं की असं काय असेल. जेव्हा मी ते पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हा रिअलाइज झालं की अरे बॉस हे तो एक वेगळी एक अपॉर्च्युनिटी, वेगळी संधी या गाण्याचं आम्हाला मिळते. आणि खूप आभारी होतो मी रवी सरांनी की अशा गाण्यात आम्हाला एक वेगळं आमचं रूप दाखवायला मिळालं. आणि बेलाताईचा आवाज इतका सुंदर आहे की आय हॅड टू मॅच अप. त्यावेळेस ते एम होतं की नाही जितका सुंदर तिचा आवाज आहे तितकं मला छान करायचं, की ते माझं बेंचमार्क होतं. आणि आय होप ते झालं आहे. पण खूप मजा आली ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, की मी फर्स्ट टाईम नऊवारी नेसली, आम्ही कोल्हापूरमध्ये जे काही ती स्टाईल अडॅप्ट करायला जे व्हिडिओज बघितले जुने, म्हणजे थोडं म्हणजे ते सिरियस आहे, पण जयश्री गडकरांचा खूप सिनेमा बघितला म्हणजे तांबडी मारली, साधी माणसं, टू अडॅप्ट दो जॉनर्स वेगळे वेगळे आहेत, पण ती स्टाईल की त्याच्यामध्ये कम्फर्टेबली कसं वावरणं हे जे एक होतं ते जे मी आत्तापर्यंत केलं नाही ते आत्ता केलं आणि त्यामुळे मजा आली. तुम्ही आता फायनली फिल्म गाणी तर तुम्ही पाहिलीच आहे, आणि किती होपफुल आहात या फिल्मकडनं, कारण का तुमचं पण एक कुठेतरी डोक्यात ते स्वप्न आहे, तसंच या मुन्नीचं आणि मिथुनचं पण आहे. तर आता कुठलं स्वप्न डोक्यात दिसतं आता सध्या जेव्हा हे करता आणि सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं? आता आहे पण बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आता एवढा सिनेमा आपण मोठा करतोय आणि त्याच्यानंतर याची गॅरंटी आहे की हा सिनेमा सक्सेस खूप मिळणार. कारण रवी सर आणि जी सुरू शॉर्ट शॉर्ट हिट फॉर्म्युला आणि परत त्यांनी जो सिनेमा जो लिहिला आहे ज्या प्रकारे सिनेमा आम्ही शूट केला आहे ते जेव्हा डबिंग करतो तेव्हा प्रत्येक फ्रेम जेव्हा पॉज खवायची तो असं वाटतं सर इज अ पेंटिंग. या पद्धतीने ते फिल्मचं फ्रेमिंग रवी सरांनी केलेलं आहे. सो आय थिंक शॉर्ट शॉर्ट मला माहिती होईल सक्सेसफुल होणार, मला दोघांनाही माहिती आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटी तेव्हा अजून वाढणार की बाबा ह्या पुढे कसं काम करायचं, काय पद्धतीने करायचं आणि स्वतःला लोकांकडून कसं प्रोजेक्ट करायचं, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला दोघांची वाढली. आणि आम्ही लोकांचे एक्सपेक्टेशन नक्की पूर्ण करणार. मला असं वाटतं की आम्ही जितक्या रंपाट एनर्जीनी ह्या फिल्ममध्ये काम केलं आहे, जितक्या रंपाट एनर्जीनी अख्ख्या टीमनी काम केलेलं आहे, तितकाच रंपाट रिस्पॉन्स आम्हाला मिळेल अशी पण आशा आहे. आणि असं नक्कीच होईल बिकॉज रवी सर अँड झी स्टुडिओज, बट लाईक अभिनय सर की तशीच रिस्पॉन्सिबिलिटीही वाढेल आणि वी विल डू आर बेस्ट. परत अशीच रंपाट कामं करत